तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक वाघवागिने आमच्याकडे जास्त प्रमाण झाल्यामुळं आम्ही आने, अनेक राज्यांना विनंती केली होती की आमच्याकडून तुम्हाला जर पाहिजे असेल तर दहावे असेल तर घेऊन जा त्याचं जे प्रजनन होतं त्यावेळेला जास्त प्रमाणामध्ये त्या मध्ये ठेवता येत नाही आणि मग ते कुठेतरी शिफ्ट केले पाहिजे आमच्याकडचे पांढरे वाघ होते ते सुद्धा आम्ही दिले इतर राज्यांना कोणताही कारखानदार किंवा जो उद्योगपती असतो त्याच्या सोयीनुसार त्याची कंपनी कुठं त्याला स्टॅब्लिश करायची भारतामध्ये फक्त गुजरात आणि महाराष्ट्र हे दोनच राज्य नाही आहेत तर अनेक राज्य आहेत जुन्याचे बिबटे आहेत ते आता गुजरातला अंबानीच्या जो मध्ये घालवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला याआधी हत्ती असतील ते या ठिकाणी पाठवण्यात आले होते आता वाघ देखील पाठवण्यात आले होते आणि आता हे बिबटे या निर्णयाकडे कसं पाहताय राज्यातील एकंदरीत हे सर्वच वन विभागाचे निर्णय नाही वन विभागाचे निर्णय हे नेहमी होत असतात तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो हो की संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक वाघिणी आमच्याकडे जास्त प्रमाणात झाल्यामुळं आम्ही अने, अनेक राज्यांना विनंती केली होती की आमच्याकडून तुम्हाला जर पाहिजे असेल तर दहावे असेल तर घेऊन जा त्याचं जे प्रजनन होतं त्यावेळेला जास्त प्रमाणामध्ये त्या झू मध्ये ठेवता येत नाही आणि मग ते कुठेतरी शिफ्ट केले पाहिजे आमच्याकडचे पांढरे वाघ होते ते सुद्धा आम्ही दिले इतर राज्यांना म्हणून हे इकडे तिकडे जेवा देवाणघेवाण होते किंवा जेव्हा ट्रान्सफर होतात तर त्या टायमाला तिथलची परिस्थिती परिस्थितीवर ते अवलंबून असतात आमच्याकडे काही वन्य प्राणी आम्ही बा, बाहेरच्या राज्यातून मागून घेतो म्हणून याला असं आगळं वेगळं काही नाही जे डिमांड असेल त्या पद्धतीने एकमेकाला देवाणघेवाण ही केली जाते त्याच्यात काही गैरसुद्धा नाहीये आणि हा आजपासून आजपासून प्रोसेस नाही तर ते अनेक वर्षापासून चालत आलेले तुम्ही जर तुमचं मागचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर तुम्हाला हे सगळ्या आकडेवारी सहित कोणत्या राजाने कुणाला काय दिलेत हे तुम्हाला लक्षात येईल सर याला जोडून आणखी एक प्रश्न आहे की तो म्हणजे संभाजीनगरचा विरोधी पक्ष नेते सुद्धा संभाजीनगरचे संभाजीनगरचा गेल इंडिया नावाचा प्रकल्प जो हो आहे तो मध्य प्रदेशला गेलाय अशी माहिती जी आहे ती सारखी विरोधी पक्ष नेत्यांकडून एक्स एक्सपोज आले किंवा बाईटमध्ये बोलताना बरं झालं गुजरातला गेली नाही तर त्याच्यात आणखीन वादळ उठलं असतं असं नसतं कोणताही कारखानदार किंवा जो उद्योगपती असतो त्याच्या सोयीनुसार त्याची कंपनी कुठं त्याला स्टॅब्लिश करायची भारतामध्ये फक्त गुजरात आणि महाराष्ट्र हे दोनच राज्य नाही आहेत तर अनेक राज्य आहेत म्हणून अनेक राज्य आपापल्या पद्धतीने प्रोजेक्ट आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतात कर्नाटक असेल बंगाल असेल सगळे सगळेच राज्य आणि म्हणून एखादा प्रकल्प इकडचं तिकडे गेला तर त्याच्यात त्या मुख्यमंत्र्याचं असलेलं ते कसं मानलं जातं आपल्याही मुख्यमंत्र्यांना विदेशात जाऊन दावसला जाऊन अनेक इन्व्हेस्टमेंट आपल्या आपल्या महाराष्ट्रात केलेली म्हणून आपलं राज्य हे महाराष्ट्रात आज प्रथम स्थानी आलेलं आहे भारतामध्ये पहिलं पाए, स्थान हे महाराष्ट्राचा नंबर लागतोय म्हणून जो प्रयत्न प्रत्येक मुख्यमंत्री करतात आणि गेलची कंपनी गेल्याचं आणि अधिकृत कोणीही मान्य केलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही